उद्धव ठाकरे यांचा भगवा सप्ताह काल ठाणे शहरात पार पडला. सभेपूर्वी उद्धव ठाकरे यांना दिवसणारे बॅनर ठाणे शहरात लावण्यात आलेले होते. त्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आक्रमक पवित्रा घेत बॅनर उतरवले होते. मात्र सभेच्या राड्यानंतर सकाळ होताच हे बॅनर पुन्हा एकदा त्याच ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. मनसेनं राडा केल्यानंतर हे बॅनर मनसैनिकच लावत असल्याच्या चर्चा सध्या जोर धरत आहेत. त्यामुळे वातावरण ठाण्यात तापण्याची शक्यता आहे. या सगळ्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम कोळी यांनी. उद्धव ठाकरे यांचा भगवा सप्ताह काल ठाणे शहरामध्ये पार पडला. यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी जोरदार राडा केलेला आहे. आपण पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये उद्धव ठाकरे यांच्या गाडीवरती चिखल फेक देखील त्यांनी केलेला आहे. परंतु या सर्वांपूर्वी आपण पाहिलं तर ठाणे शहरातील हरिनिवास सर्कल येथे हा एक बॅनर जो आहे तो उद्धव ठाकरेंचा सभेपूर्वी जो आहे तो लावला होता. ठाणे शहरामध्ये हा बॅनर जो आहे तो काल दिवसभर चर्चेचा विषय ठरलेला आहे. या चर्चेनंतर जे आहे ते ठाकरे गटाच्या वतीने हा बॅनर जो आहे तो खाली काढण्यात आला होता. ठाकरे गटाने जो आहे तो मोठ्या प्रमाणात आक्रमक पवित्रा एकंदरीत या ठिकाणी घेत हा संपूर्ण बॅनर जो आहे तो खाली काढला होता. आणि यानंतर आपण पाहिलं तर उद्धव ठाकरेंची सभा सुरू झाली आणि त्या सभेनंतर जो आहे तो मोठ्या प्रमाणात राडा झाला. परंतु आज सकाळी जे आहे हा बॅनर जो आहे तो पुन्हा हरिनिवास सर्कल येथे त्या ठिकाणावरती जो आहे तो लावलेला आहे. आणि याचमुळे जो आहे तो आपण पाहिलं तर आज पुन्हा एकदा ठाणे शहराचं राजकारणाचं वातावरण जे आहे ते तापण्याची शक्यता आहे. कारण राजन विचार यांनी देखील सांगितलेलं आहे की चेतावणी दिलेली आहे की आमच्या संयमाचा जो आहे तो अंत पाहू नका. आणि याच ठिकाणी आपण पाहिलं तर पोलिसांचा काही बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे. निश्चितच आज नेमकी ठाकरे गटामध्ये व मनसैनिकांमध्ये कशा प्रकारची जुमते, ठाकरे गट नेमकं आता मनसैनिकांना काय धडा शिकवणार हेच पाहणं आज महत्त्वाचं असणार आहे. शुभम कोळी, लोकशाही मराठी, ठाणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.